जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी दिलेल्या निर्देशावरून भंडारा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुधाकर चव्हाण हे कर्मचाऱ्यांसोबत रात्रगस्तीला कर्तव्यावर होते. दरम्यान शहरातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 लगत असलेल्या जिल्हा परिषद चौकातील गुर्जर पेट्रोल पंपाजवळ संशयितरित्या उभ्या असलेल्या झायलो वाहनाची तपासणी केली असता या वाहनात 1,99,500 रुपये किमतीची विदेशी दारूच्या 38 पेट्या आढळून आल्यात. वाहन चालकाला विचारणा केली असता त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली, त्यामुळे पोलिसांनी दारूची अवैध वाहतूक करण्यात येत असल्याची कारवाई केली. या कारवाईत 10,00,000 रुपये किंमत असलेली झायलो गाडी तसेच 38 विदेशी दारूच्या पेट्या ज्याची किंमत 1,99,500 रुपये आहे असा एकूण 11,99,500 रुपयांचा माल जप्त करण्यात आला. सदर कारवाई दारूबंदी कायद्यान्वये करून गुन्हा नोंद करण्यात आला. ही कारवाई पोलीस निरीक्षक सुधाकर चव्हाण, महिला पोलीस उपनिरीक्षक गोखरे यांनी केली. प्रशांत देसाई, महावॉईस, भंडारा. गोवा दारू विस्की की 38 पेटी है और एक झायलो कंपनी की गाड़ी है. टोटल माल 11,99,500 रुपये का है.